नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे। उद्घाटनांचा धुरळा, भूमिपूजनाचे सोहळे, श्रेयासाठी धडपड सुरू झाली की समजा निवडणूक जवळ आली। उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीला आम्ही विकासानं धुऊन काढू असे आश्वासन देणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारनं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामांचा धडाका लावलाय। त्याचा सर्वसामान्यांना फायदाही होतोय। जसा आजपासून मुंबईतील बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचा सुरुवात झाली आहे। डिसेंबर 2018 मध्ये भूमिपूजनानंतर 5 वर्षांनी वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी किमान एक मार्गिका खुली झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकेचं लोकार्पण केलं। यावेळी या कोस्टल रोडवर सर्वप्रथम बेस्टच्या एसी बसेसनं धाव घेतली। एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन, तेही निवडणुकीच्या तोंडावर, अगदी शांतपणे होणं शक्य नव्हतं आणि तेच झालं। कोस्टल रोडच्या भूमिपूजनावेळी न बोलवल्याची मनातली खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली। तसंच या कोस्टल रोडच्या श्रेयवादावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरेंना फडणवीसांनी धू धू धुतलं। एवढंच नाही तर कोस्टल रोडच्या कामात ठाकरे सरकारच्या काळात दिरंगाई आणि भ्रष्टाचार झाल्याचेही फडणवीसांनी ठाकरे पिता पुत्रांवर गंभीर आरोप केले आहेत, ते पाहूया। इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे बाळराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत, घेत आहेत। पहिल्यांदा तर त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत। जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो। L&T चे देसाई साहेब पण बसले आहेत आणि अजित गुलाबचंदजी बसले आहेत, हे कधीच बोलणार नाही कारण त्यांना जन्मभर काम करायचं आहे। पण मी विरोधी पक्ष नेता होतो, माझ्याकडे यांचे लोक, म्हणजे यांचे कोणाचे मी सांगत नाही ना, तर ते बिचारे अडचणीत यायचे, हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री महोदय सांगायचे की कसं काम करायचं। इतकी वसुली चालली आहे, आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही। आम्हाला एक ट्रक न्यायचा आहे तरी वसुली, आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली। आमच्याच लोकांना कामं द्या, याच रेटनी कामं द्या, अशाच प्रकारे कामं द्या, अशा प्रकारचा आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काय बोलणार नाही, ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं। पण अशा प्रकारचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा, हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, नाहीतर अजून 2-4-5 वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता। अरे एखादा देवेंद्र फडणवीस राहील जाईल त्याने काय फरक पडतो, पण मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो आहे त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत। मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण या ठिकाणी करतो आहे, त्यामुळे कोत्या मनाची लोक काय असतात आणि मोठ्या मनाची लोक काय असतात हे याच्यातनं निश्चितपणे आपल्या लक्षात येईल। आणि म्हणून मी सगळे कधी बोललो नसतो, पण काल ज्यावेळेस मी बघितलं की ज्या लोकांनी केवळ याच्यामध्ये स्फोट टाकण्याचं काम केलं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कधीतरी सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटं बोललेलंच खरं वाटतं आणि म्हणून आज सत्य या ठिकाणी सांगितलंय। कोस्टल रोडवरून केवळ फडणवीसांनीच ठाकरेंवर टीका केली असं नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील कोस्टल रोडचं श्रेय घेण्यावरून उद्धव ठाकरेंचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला। देवेंद्रजी मगाशी म्हणाले की कुणीतरी ते इंस्टाग्राम आणि याच्यावर आम्ही केलेलं काम काय, त्याच्यात तुम्ही अडथळे किती घातले, स्पीड ब्रेकर टाकले, हा कसा लेट होईल ते पाहिलं, केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो। कद्रवृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही, गरज सर्व आणि वैद्य मरू अशी सगळी लोक असतात। कोस्टल रोडच्या याच श्रेयवादाच्या राजकारणावरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा पहिला प्रश्न तुम्हाला सांगते, ठाकरेंच्या वसुली सरकारमुळे कोस्टल रोड रखडला, शिंदेंमुळेच पूर्ण, फडणवीसांच्या दाव्याशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही।
ठाकरे आणि शिंदेमधला वाद पक्षातल्या फुटीनंतर जगजाहीर झाला. संधी मिळेल तिथे प्रत्येक सभेत तर उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका ठरलेली. यात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही मागे राहिले नाहीत. घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत अनेकदा आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आधी वरळीतून आणि नंतर ठाण्यातून विरोधात लढण्याचं आव्हान वेळोवेळी दिलं. यावरूनही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टार्गेट केलं. पाहुयात काय म्हणाले शिंदे. काही लोक म्हणतात मी इकडे उभा राहतो, मी तिकडे उभा राहतो, मतदारसंघ नवीन शोधतो. पण मी एकच सांगतो, जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तर न्याय द्या. हा वरळीतला हा विषय होता. जर कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत. आणि इथे ज्या धोकादायक इमारती आहेत, एसआरएचे प्रकल्प आहेत, रखडलेले प्रकल्प आहेत, या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. आणि आपल्याला आमदाराचं काय काम असतं. ऐतिहासिक अशा कोस्टल रोडचं उद्घाटन करत असताना शिंदे फडणवीसांनी ठाकरे पिता पुत्रांवर घणाघात केला. मात्र हे करत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी एक विषय जाणीवपूर्वक महाराष्ट्रासमोर मांडला, तो म्हणजे कोस्टल रोड आणि अडचणी. खर तर हा 2011 साली तत्कालीन आघाडी सरकारनं कोस्टल रोडला पर्यायी असा वेस्टर्न फ्रीवेचा प्रस्ताव ठेवला. तर तिकडे मुंबई पालिकेच्या नेतृत्वात समितीची स्थापना केली. त्यानंतर आजपर्यंत कोस्टल रोड निर्मितीत कसे अडथळे आले आणि महायुती सरकारनं ते अडथळे कसे पूर्ण केले, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच हे सगळं सांगितलंय. पाहुयात. या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती. अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती. मला आठवतं सन्माननीय उद्धवजींनी तर 2 महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या. कोस्टल रोड कधी झालाच नाही. मोदी सरकार आलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, त्यानंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. मला आजही आठवतं 5 बैठका केंद्र सरकारसोबत झाल्या. ज्यावेळेस असा विषय आला की ठीक आहे आम्ही रेक्लेमेशनला परवानगी देऊ, पण रेक्लेमेशनमुळे या ठिकाणी CRZ ची लाईन बदलेल. आम्ही त्यांना अंडरटेकिंग दिलं. आम्ही सांगितलं आम्ही CRZ ची लाईन बदलणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आला की एवढी मोठी स्पेस तयार होते आहे, 200 एकर स्पेस तयार होते आहे. राज्य सरकार आणि महानगरपालिका या स्पेसमध्ये रिअल इस्टेट तयार करेल. आपण दुसरं अंडरटेकिंग त्यांना दिलं की हा संपूर्ण जो काही लँड तयार होणार आहे, जी जमीन तयार होणार आहे रिक्लेमेशनमुळे, या जमिनीवर पार्क्सच्या व्यतिरिक्त, उद्यानांच्या व्यतिरिक्त, मैदानांच्या व्यतिरिक्त आम्ही एकही बांधकाम करणार नाही. आम्ही पूर्णपणे या ठिकाणी खुल्या पद्धतीनं सगळं डेव्हलपमेंट या ठिकाणी करू, अशा प्रकारचा निर्णय दिला. एका तिथल्या ॲडिशनल सेक्रेटरीनी टाकून दिलं, म्हणाले याच्यावर, त्यांनी त्याच्यात लिहून पाठवून दिलं ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये, याच्यावर ट्राम चालली पाहिजे. शेवटी पुन्हा मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये मी मंत्र्यांना सांगितलं, म्हटलं मोदी सरकार आहे, आधुनिक सरकार आहे, ट्राम कुठल्या जमान्यातली आहे, म्हणजे आम्ही वेगाने पुढे न्यायचं आहे का धुकधुक धुकधुक गाडीमध्ये पुढे न्यायचं आहे. आणि मग ती अट देखील त्या ठिकाणी वगळण्यात आली. काम सुरू केल्यानंतर हायकोर्टात पिटिशन झाली, आम्ही हायकोर्टात जिंकलो. सुप्रीम कोर्टात पिटिशन झाली, आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो. सगळीकडे आम्ही जिंकलो आणि हे काम सुरू झालं. एकीकडे फडणवीसांनी अडचणींचा पाढा वाचला आणि ठाकरेंवर टीका केली, त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही त्यांच्या या टीकेला सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिलं. अर्धवट कोस्टल रोडच्या उद्घाटनाला राज्य सरकारकडून होणारा विलंब म्हणजे लाजिरवाणी बाब आहे. अर्धे उपमुख्यमंत्री सर्व श्रेय घेतील, पण मुंबईकरांना सगळं माहिती असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. दरम्यान विविध अडथळ्यांची शर्यत पार करत महायुती सरकारनं कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पूर्ण केलंय. त्या कोस्टल रोडला पहिला टप्पा कसा असणार आहे पाहुयात. जागतिक महासत्ता होण्याकडे भारताची वाटचाल सुरू असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील वाहतुकीला वेग देण्यासाठी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे.
सुमारे 53 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प दक्षिणेकडे मरीन ड्राईव्ह ते उत्तरेकडे दहिसर आणि पुढे मीरा भाईंदर पर्यंत सुलभ वाहतुकीसाठी एक सक्षम उपाय ठरणार आहे. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून सुरू होऊन वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या मुंबई किनारी रस्त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे 14,000 कोटी रुपयांचा आहे. यातील संपूर्ण मार्ग 8 पदरी तर बोगद्यातील मार्ग 6 पदरी असणार आहे. या अनोख्या प्रकल्पात भराव भूमी, एकल खांब म्हणजे मोनोपाईल रचनेवर स्थित पूल, उन्नत रस्ता, मलबार हिल खाली भुयारी जुरे बोगदे आणि वादळ व लाटांपासून संरक्षणासाठी समुद्री भिंत, अमरसन्स हाजी अली आणि वरळी येथे आंतरमार्गिका अर्थात इंटरचेंज देखील बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाचा महत्वाचा भाग म्हणजे प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राईव्ह पर्यंत 2 किलोमीटर लांबीचे आणि अंदाजे 11 मीटर अंतर्गत व्यासाचे जुळे बोगदे. भारतातील सर्वात मोठं असं बोगदा खनन संयंत्र अर्थात TBM मावळाच्या मदतीनं स्वराज्य भूमी म्हणजेच गिरगाव चौपाटी येथे पृष्ठभागापासून 25 मीटर खाली तर मलबार हिल येथे जमिनीखाली 75 मीटरवर हे बोगदे बांधण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह प्रवासाचा वेळ सध्याच्या 40 मिनिटांवरून आता केवळ 9 मिनिटांवर येणार आहे. महाराष्ट्र शासनानं या प्रकल्पाला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दक्षिण असं नाव दिलं आहे. या प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची सुमारे 9 किलोमीटर लांबीची दक्षिण वाहिनी मार्गिका माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते खुली करण्यात येत आहे. जागतिक महासत्ता आजच्या भागात मुंबईच्या कोस्टल रोडवरील राजकारणावर आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. ठाकरेंच्या वसुली सरकारमुळे कोस्टल रोड रखडला, शिंदेमुळेच पूर्ण. फडणवीसांच्या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का हे तुम्हाला सांगायचं होतं. सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. अमोलक काते एक्स वरून एकमेकांवर खापर फोडण्याऐवजी कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाकडे लक्ष द्या. यूट्यूब वरून दत्ता कडसलकर, मागच्या सरकारवर आरोपांपेक्षा सत्ताधाऱ्यांनी विकास करावा, जनता दुष्काळाच्या झळा सोसते, वस्तुस्थिती बघा महाराष्ट्राची. यूट्यूब वरून राजेंद्र पाटील, तेव्हाचे नगरविकास मंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री महोदय बघ्याच्या भूमिकेत होते असाच त्याचा अर्थ होतो. फेसबुक वरून प्रीतम सोनसळे, सध्या खुर्चीवर बसलेले आधीच्या लोकांच्या नावाने ओरडतात आणि उद्या त्या जागेवर बसणारे इतरांच्या नावे ओरडणार, राजकारणात हेच चालतंय. इंस्टाग्राम वरून उमेश विरकर, हो आम्ही सहमत आहोत. इंस्टाग्रामवरून संदीप पाटील, दुसऱ्याचे मापं काढून स्वतःकडे कानाडोळा करून फक्त दिशाभूल करणं सुरू आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून रंगलेली श्रेयवादाची लढाई. फडणवीस शिंदेंच्या टार्गेटवर आलेले ठाकरे, आव्हानं प्रति आव्हानं, सुरू असलेली पक्षांतर, या आणि अशा विविध विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, वरळीचे माजी आमदार सचिन अहिर. सचिनजी आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये. आजच कोस्टल रोडच्या फेज 1 एका मार्गिकेचं उद्घाटन झालं, काय नक्की आपली पहिली प्रतिक्रिया आहे? म्हणजे एक एक वाक्य सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांचं ऐकत होतो सकाळी जे लाईव्ह चालू होतं, त्यामध्ये स्रोतस्कार आणि सोयानुसार त्यांनी काही गोष्टी इकडे ठेवण्याचं काम केलं. अर्थात मी जसा खुलासा तुम्ही वेळ दिला तर मी नक्की करीनच काय, परंतु हे 2018 साली हे मंजुरी यायला मिळाली आणि त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावरती ते विसरून गेलेत की आम्ही देखील सरकारचा एक भाग होतो आणि हे काम नगरविकास आणि MSRDCला मिळावं अशी ती काहींची भूमिका असताना पण देखील आवर्जून हे महानगरपालिकेला काम द्यायला पाहिजे ही भूमिका पक्षाच्या वतीने आम्ही निवड मांडण्याचा आग्रह धरून हा प्रकल्प मुंबईकरांना मोफत रीतीने
आपण कसं देऊ शकतो हे देण्याचं काम केलं. 2018 पासून तर 19 पर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर 2019 जेव्हा आम्ही 19 आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये आलो तो डिसेंबरमध्ये ह्याच्या मागे हाय असलेल्या प्रोफाईल्स करून घेऊन वकील आणि ऍडव्होकेट जनरल लावून आपण तो सुप्रीम कोर्टामध्ये हे पटू शकलो आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पण हे हानिकारक नाहीये. कोळी बांधवांचे पीआयएल्स होते त्या पीआयएल्स मध्ये पण देखील कोळी बांधवांची पण भूमिका आपण कशी मान्य करू शकतो. ओशनॉलॉजीकडनं पण तो सर्वे करून हा प्रकल्प मुंबई शहरासाठी कसं योग्य आणि त्यातून कोळी बांधवांना पण देखील याचा बाधा येणार आणि हा युक्तिवाद केल्यानंतरच डिसेंबर 2019 माननीय सर्वोच्च न्यायालयाने याला परवानगी दिली. 3 महिन्यांमध्ये कोविड झालं त्यामध्ये काम होईल की नाही ही शंका होती. मला परत एकदा आवर्जून सांगावं लागेल मास्क लावून राज्याचे त्यावेळीचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी असतील आणि कंटिन्यू महिन्या महिन्याला कोविड असो नसो तरी देखील त्याची पाहणी करण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं आदित्य ठाकरेजींनी केलं त्यांच्याबरोबर त्या गोष्टीला साक्षीदार होतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं काम कुठे थांबता कामा नये जेणेकरून मुंबईकरांना उद्या हाल अपेष्टा सहन करावे लागणार नाही. आज राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतायत मला असं वाटतं की या 2 वर्षांमध्ये ते राज्याचे विरोधी पक्ष नेते पण होते. जर त्यांना खरोखरच असं जर समजलं असेल किंवा माहिती असेल किंवा कोणाचा दबाव होता कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायला पाहिजे होतं मला नाही वाटत त्यांनी कधी याबद्दल एक ब्रश शब्द देखील काढला आणि त्यांना कोणी रोखलंही नव्हतं की राज्याचे विरोधी पक्षनेत्याने पण ते तिकडे जाऊ शकले असते पाहू शकले असते पण माझा अजूनही त्यांचं ट्विट म्हणा किंवा कुठच्याही फेसबुकवरती ते कुठे जाऊन त्यांनी एकदाही दौरा केला या कोविडचा कोविडमध्ये किंवा कोविडच्या नंतर कोस्टल रोडच्या बाबतीत अगदीच आता सत्ता मिळाल्यानंतर पण देखील ते कधी जरी व्हिजिट केलं हे मला वाटवत नाही फक्त रिव्ह्यू मिटिंग घेण्याचं काम केलं. आपण त्यांनी सोपस्कार आज केले असं म्हटलं ते सोपस्कार नक्की कुठले सचिनजी मंत्री होते फडणवीसांनी आज सोपस्कार केले असं आपण म्हटलं तर ते सोपस्कार नक्की कुठले. कसं आहे की सोपस्कार एकच आहे की फक्त रिबिन कापण्याचं काम केलं त्यावेळी जसं तुम्ही जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की ह्याला निधी कुठं मिळेल कशात गेले केंद्र सरकार तर एकही रुपया टॅक्स पेअरवरती हा प्रकल्प आपण यशस्वी करू शकतो आणि ते करून दाखवण्याचं धाडस आम्ही केलं आणि सत्तेमध्ये पण महानगरपालिकेमध्ये आम्ही असताना पण देखील हा प्रकल्प कुठे थांबला गेलेला नाहीये. अनेक काय अडचणी आल्या मग ते अंडरग्राऊंड पायलिंग पासून मोनोपायलिंगची परवानगी करण्यापासून असेल रेसिडेंटचा मोठा विरोध होता प्रॉमनेड होता म्हणजे मी त्यांचा प्रतिनिधित्व त्यावेळी करत होतो पर्याय प्रॉमनेड बांधून देण्याची भूमिका असेल कोळी समाजांचा विरोध होता कोळी समाजांची समजूत घालण्यापासून असेल. सचिनजी मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स कडनं वसुली होत होती असं त्यांचा आरोप आहे. आश्चर्य वाटते की बस हे एवढं गतिमान आहेत असं जर म्हणतायत मधी एकच लेन का सुरू झाली दुसरी लेन का झाली नाहीये मे महिन्यामध्ये आता होईल असं म्हणतायत म्हणजे अर्धी कामं करून लोकांसमोर जाऊन निवळ फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा सोपस्कर होतोय का हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक राजकीय विश्लेषण किंवा राजकारणाला एक भाग म्हणून घेऊन पण आम्हाला या निमित्ताने होतोय. सचिनजी एक महत्वाचा मुद्दा आज उपमुख्यमंत्र्यांनी मांडला त्यांनी हे म्हटलं की इथं कुठंतरी कंत्राटदारांकडनं वसुली होत होती. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का प्रीमियम्सच्या सचिनजी मला वाटतं आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये त्यांना माझा आवाज मिळत नाहीये. सचिनजी आपल्याला माझा आवाज ऐकू येतोय का. आपल्याला माझा आवाज ऐकू येतोय का सचिनजी. खरं तर बरेच आरोप आज कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या वेळेला झालेले आहेत त्या आरोपांवर नक्की
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेत आहोत, कारण जवळजवळ सगळे आरोप जे आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरच आहे, आणि म्हणूनच सचिन आहिर आज आत्ता आपल्याबरोबर आहे. सचिनजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? एक प्रश्न मी आपल्याला विचारत होते की आजचा जो एक आरोप आहे त्यातला एक मोठा आरोप हा होता फडणवीसांचा की कंत्राटदारांकडनं मोठ्या प्रमाणात वसुली होत होती, अगदी प्रत्येक कामाच्या आधी वसुली, अशा पद्धतीचं त्यांचं भाषण आजचं होतं. तुम्ही जर बघितलं असेल की हे दोन नामचीन कंपनीला आपण हे काम देण्याचं काम केलं, ह्याच्यामध्ये L&T असेल आणि HCC असेल, आणि हे कंत्राट त्यांच्याच कारकिर्दीमध्ये ज्यावेळी आम्ही एकत्र सत्तेमध्ये होतो ते देण्यात आलेलं, म्हणजे कंत्राटदार बदली झालेला नाहीये. मग ते कुठचा अर्थ काढतायत? आणि ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते, त्यांना कोणी थांबवलं होतं का? तर असे आरोप जर त्यांच्याकडे असते तर त्याच वेळी तरी लोकांच्या समोर आणलं पाहिजे होता, किंवा त्याच्यातली योग्य चौकशी करता आली असती. मग ते न करता फक्त दिशाहीन करायचं आणि मग सांगण्याचं काम करायचं. आणि महानगरपालिकेमध्ये जे सोपस्कार अनुसार विसरतात की ते देखील सत्तेचे आमचे भाग होते ना, असो. पण या मी जे बोलत होतो को ओशनॉलॉजी पासून असेल, मोनोफायलिंग पासून असेल, सुप्रीम कोर्ट मध्ये ऍडव्होकेट जनरल लावण्यापासून असेल, आणि महिन्याला दर रोज महिन्याला मॉनिटर करणं आणि ज्या तिकडचे असलेले इश्यू सॉर्ट आउट करणं, हे काम कोणी केलं? हे आदित्य ठाकरेच्या भागाचे आमदार या नात्याने त्यांनी केलं, उद्धव बाळासाहेब ठाकरेने केलं, हे तमाम जनतेने बघितलंय. तुमच्या सोशल मीडियाच्या प्रत्येक ट्विट्स बघा किंवा इन्स्टा बघा, हा वेळोवेळी फॉलोअप केलेला आहे. म्हणून असं काहीतरी आरोप करून याला राजकारणच्या करता आमचा कामा नव्हता. आज खरं तर राज्याची उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी अजून काय इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आणतोय, केंद्र सरकारची याच्यामध्ये काय योगदान आहे, कशा प्रकारे आम्ही अजून अधिकची निधी देऊन करतोय, आम्ही ज्यावेळी टीका केली, आम्ही ज्यावेळी आरोप केला त्यावेळी हे मोफत रीतीने खुला केले गेलेले, अजूनही महानगरपालिकेचे आयुक्त स्पष्ट सांगत नाहीये की याला आपण तिकडे टोल लावणार आहोत की नाही लावणार आहोत. म्हणजे तो एका बाजूला मोफत रीतीची योजना आमची असताना पण देखील टोलची गोष्ट होते, त्यातून ते स्पष्ट होत आहे. आणि हा श्रेय हे कॉन्ट्रॅक्टरांना, महानगरपालिकेच्या अनेक इंजिनियर्सना, अनेक लोकांना हे जातोय. फक्त एक व्यक्तीचा काही त्याच्यामध्ये आहे असं आम्ही कधीच सांगितलं नाही. नक्कीच एक महत्वाचा यातला राजकीय मुद्दा आहे. आपण अनेक वेळेला म्हटलंय की अर्धवट कामांचं उद्घाटन करून जनतेच्या समोर विकास नेला असं म्हणायचा, मात्र एकीकडे उद्धव ठाकरेंना पक्ष जेव्हा फुटला तेव्हा जी सहानुभूती होती लोकांची, त्या सहानुभूतीला आम्ही धून काढ विकासाच्या कामांनी असं त्यावेळेला एकनाथ शिंदे म्हणत होते, ते कुठतरी त्यांनी साध्य केलंय असं तुम्हाला वाटतं का? अजिबात साध्य होणार नाही, कारण कामच पूर्ण झालेलं नाहीये. आणि काम हे जे 2018 साली टेंडर दिल्यानंतर 2019 साली 2020 पासून हे काम पूर्ण करण्याची भूमिका घेतलीये, हे 17-18 महिन्यामध्ये त्यांना मिळालं. पण जो मेन काळ होता तो तर सर्व जे अडचणीचा काळ होता, अनेक ज्या अडचणी होत्या त्या आम्ही या सर्व पार पाडण्याचं काम आम्ही झालेलं आहे. आणि आपण पाहता की जे जे उद्घाटन आज करतायत हे अगोदरच्या सरकारने मंजूर केले किंवा ते काम पूर्ण केलेले आहेत, हे जर काम होतंय म्हणून मला असं वाटत नाही की कामाच्या माध्यमातून आहे. चांगली गोष्ट आहे का त्यांनी अजून काम करावं, पण ते काम आम्ही केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी घ्यावं, कारण ते सत्तेमध्ये. पण अधिक तर अजून आपण काय या 2 वर्षामध्ये पूर्ण केलेलं हे आपण बघा. तुम्ही नक्कीच धन्यवाद सचिनजी, आपण झिरो आवर मध्ये आलात, सामील झालात, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. कोस्टल रोडच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न तुम्हाला सांगते, ठाकरेंच्या वसुली सरकारमुळे कोस्टल रोड रखडला, शिंदेमुळेच तो पूर्ण झाला, फडणवीसांच्या दाव्याशी सहमत आहात का? 39,000 मतं युट्यूबवर. 21% लोकांनी होय म्हटलंय, 89% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 4,000 एकूण मतं. इंस्टाग्रामवर 46% होय म्हटलंय, 54% नाही म्हटलंय. फेसबुकवर 9,500 मतं. होय म्हटलंय, 77% नाही. एक्सवर 3,000 मतं.
29% लोकांनी होय म्हटलंय, 71% नाही। राजकारणात काही लोक अशी असतात जे आपलं काम बिनभोबाट करतात, त्याचं श्रेय कोण घेतय याची चिंता करत बसत नाही। ही दुर्मिळ जमात आहे, पण आहे शिल्लक अजूनही। या उलट काही लोक अशी असतात जे स्वतःचं काम करत नाहीतच, पण दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय लाटण्यात फार माहीर असतात। निवडणूक जवळ आली की या दोन्ही प्रकारातली लोक आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात। राजकारणात श्रेयवादाची लढाई तशी नवी नाही। ही लढाई किती विविध पातळ्यांवर लढली जाते ते आज कोस्टल रोडच्या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळालं। नेकी कर दर्या में डाल किंवा कर्मण्ये वाधिकार असते माफलेषु कदाचन हे तत्व सध्याच्या राजकारणात तरी लागू होत नाही हेच खरं। या सगळ्यात मात्र श्रेय कुणीही घ्या, पण विकास काम पूर्ण करा असंच जनतेला वाटत असेल। पण निवडणूक येताच जनता मात्र जेव्हा मतदान करायला जाते तेव्हा विकास कामांवर खरंच किती मतदान होतं की जात धर्म नाते संबंध नजीकचा स्वार्थ बघून ईव्हीएमचं बटन दाबलं जातं हाही विषय आहेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।